शैलीजी, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने हे त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे त्याचे कुठले राजकीय परिणाम या पुढच्या काळात दिसू शकतात? नमस्कार. मला असं वाटतं की गोपीनाथरावांची ही नेहमीप्रमाणे नौटंकी दिसते आहे, कारण अशा प्रकारची काही शक्यता या प्रकारच्या युतीमध्ये दिसत नाही आहे. राज ठाकरे यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातूनच ते बाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे यांना देखील हे कदापि मान्य होणार नाही, परंतु गेल्या काही वर्षांपासूनच भारतीय जनता पक्षाला सतत मनसेबरोबरची युती हवी आहे असं दिसतं आहे आणि त्यानिमित्तानं ते एक प्रकारे शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एकीकडे भुजबळांच्या बरोबर किंवा जयंत पाटलांबरोबर राहून ओबीसीचा नारा देणारे मुंडे मधूनच मनसेबरोबर शिवसेनेला ओढण्याचा प्रयत्न करतात. यामागे त्यांचं निश्चितच काही धोरण असलं तरी अलीकडेच रामदास आठवले ज्या पद्धतीनं मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटले आणि भीमशक्ती आणि शिवशक्तीचा एक नवा नारा ते देऊ पाहतायत, त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचं हे जे प्रयत्न चालले आहे त्याकडे पाहावं लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे. संजय गाडी जसंही म्हणाले की शिवसेनेला थोडंसं टेन्शन देण्यासाठी म्हणा किंवा शिवसेनेत घबराट निर्माण करण्यासाठी असं भाजपकडून स्टेटमेंट दिलं जातं, किंवा तुम्ही जर गेल्या वेळेचा घटनाक्रम बघितला तर जेव्हा राज ठाकरे भाजपच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा शिवसेनेकडून कडक प्रतिक्रिया आला की असं व्हायला नको होतं, तर हा जो प्रकार आहे त्यामुळे खरंच शिवसेनेला कुठल्या प्रकारचा फरक पडतो या स्टेटमेंट? नाही, फरक पडणार नाही आणि टेन्शन नाही शिवसेनेला अशा प्रकारच्यामुळे होत नाही. हा वैयक्तिक मुंडेसाहेबांचं स्वतःचं मत असल्याचं मला वाटतं, कारण असा विचार किंवा अशा काही गोष्टी करण्याच्या पूर्वी पक्ष पातळीवरती त्याची चर्चा व्हायला हवी आणि शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुख आणि कार्यप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हेच अशा प्रकारचे निर्णय घेत असतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे एक मुंडेसाहेबांनी केलेलं विधान आहे, याचा कुठचाही परिणाम शिवसेनेवरती होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, वागीश सारस्वत, आपल्याला काय वाटतं की या पद्धतीने अशी जी स्टेटमेंट्स येतात त्याच्यावर मनसेवर कुठल्या प्रकारे परिणाम होतो का? आणि सर्वात महत्वाचं त्यांनी म्हटलं की समविचारी पक्ष, तर खरंच समविचारी हे तिन्ही पक्ष समविचारी आहेत का? नाही, मला असं वाटतं की एक तर कोणी स्टेटमेंट केला त्यावर टिप्पणी केलीच पाहिजे असं नाही आहे. मुंडेंनी जे काही वक्तव्य केलं आहे त्यावर राजसाहेब ठाकरे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते उत्तर देणार आहे. आणि आमच्या पक्षात अजून अशी काही चर्चा झालेली नाही आहे की कुणाच्या बरोबर जायचंय, कुणाच्या बरोबर बसायचंय, काय करायचंय. भंडारीजी, तुम्हाला काय वाटतं की अजूनपर्यंत जे मनसे आपण म्हणत होतो की हे शिवसेनेचं पिल्लू आहे किंवा राष्ट्रवादीने खतपाणी देऊन मोठं केलेलं आहे आणि त्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे त्यांना एवढ्या जागा मिळाल्या, असं जे कायम मतप्रवाह चाललेला, अचानक हे मतपरिवर्तन होण्याचं काय कारण आहे? नाही, मतपरिवर्तन वगैरे काही नाही. मुंडेसाहेबांनी प्रदेश कार्यकारिणीच्या समोर महाराष्ट्रातल्या राजकारणाचं विश्लेषण केलं, महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलं आणि 2009 लोकसभेच्या निवडणुका, 2009 विधानसभेच्या निवडणुका, त्याच्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुकांमधून एक चित्र स्पष्ट समोर आलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मतांचा हिस्सा घसरलेला आहे. तरीसुद्धा त्यांना लोकसभा विधानसभेत सत्ता का मिळाली तर विरोधी मतांचं विभाजन झालं म्हणून सत्ता मिळाली. आणि हे गणित त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवलं आणि केवळ मनसेच नाही, त्यांनी उल्लेख रिडालोसचा सुद्धा केला. रिपब्लिकन पक्षामधल्या वेगवेगळ्या घटकांना सुद्धा बरोबर घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे हेही त्यांनी सुचवलंय, एक भूमिका त्यांनी पक्षासमोर मांडली. ठीक आहे, वागी सारस्वत, तुम्ही काय म्हणाल की अजूनपर्यंत नेहमी म्हटलं जायचं भाजपकडून किंवा शिवसेनेकडून की काँग्रेस स्पॉन्सर्ड हा पक्ष आहे मनसे, आणि अचानक अशी मतं आल्यावर मनसेला याबाबत काय वाटतं? एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जो लोक सांगत होते की मनसेचं काही अस्तित्व नाही आहे, या सर्व लोकांनी मनसेचा अस्तित्व स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे जे काही घडत आहे सर्वांच्या समोर आहे. मला काही जास्त बोलण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मनसेचा जो स्थान आहे प्रत्येकाला कळलं आहे आणि प्रत्येकाला ठाऊक आहे की मनसे दिवसेंदिवस वाढत जाणार आणि आता मुंबई महानगरपालिकाचे निवडणूक येत आहेत, ठाणेचे येणार आहे, नाशिकचे येणार आहे, मनसेची चांगले उमेदवार निवडून येणार आहे, चांगली संख्या राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये घबराहट तर पसरली आहे हे नक्की आहे आणि मनसेचं अस्तित्व प्रत्येक राजकीय पक्षाने स्वीकारलेलं आहे. शैलेंद्रजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या पद्धतीने म्हणतात की प्रत्येकाने अस्तित्व स्वीकारलं असलं
तरी मनसे कुठेतरी एक फिअर फॅक्टर झालाय का, आणि बाकी पक्षांना वाटतंय की मनसे शिवाय या पुढचं राजकारण चालू शकत नाही? हे बरोबर आहे की मनसेचं अस्तित्वाची दखल सर्वांनीच घेतली आहे, आणि जसजशा वेगवेगळ्या निवडणुका जवळ येत जातात तसतसा मनसे वेगवेगळ्या पद्धतीची अभिनव आंदोलनं असतील किंवा लोकांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न असेल ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु आपल्या असं लक्षात येईल की मुंबई, ठाणे आणि नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्र हा जर परिसर सोडला तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अद्यापही मनसेला आपली स्थान निर्माण करता आलेलं नाही. त्यामुळे या तीन विभागापुरते किंवा मुंबई, नाशिक किंवा या तीन विभागापुरतं मनसेचं जर अस्तित्व असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इतर राजकीय पक्षांनी एवढं घाबरण्याचं कारण काय हा मुळात प्रश्न आहे. किंवा एक भीतीचा बागुलबाव उभा करून द्यायचा आणि सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण करायची असा त्यामागे काही हेतू असण्याची शक्यता वाटते. बरोबर आहे. माधव भंडारजी, जसं मगाशी आपण म्हणतो की फक्त एक कन्फ्युजन करण्यासाठी किंवा शिवसेनेला टेन्शन देण्यासाठी असा काय प्रयत्न आहे का मुंडेंचा, किंवा भाजपने आधी जसं केलेलं की प्रदेश कार्यालयात राज ठाकरेंना बोलवलं आणि त्यानंतर अचानक शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या, त्याच्यानंतर आता मुंडेंचं हे स्टेटमेंट आलं, म्हणजे याला नक्की काय समजायचं? याच्यामध्ये खरं म्हणजे इतके श्लेष काढण्यासारखं याच्यात काही नाही. शिवसेनेला टेन्शन देणं वगैरे काय म्हणजे मला असं काही वाटत नाही. आता शिवसेनेचे नेते आहेत सुरेश जैन, त्यांनी आमच्या नेत्यांवरती थेट हल्ला केला, त्यांना भ्रष्टाचारी म्हटलं, अनेक प्रकारचे आरोप केले, तरी आम्ही त्याच्याबद्दल कुठे काही भांडण नाही करत बसलो. आम्हाला जे म्हणायचं होतं त्यांच्या नेत्यांना सांगितलं, आमच्या नेत्यांना सांगितलं आणि आमच्या नेत्यांना म्हटलं की ह्याच्यातून तुम्ही मार्ग काढा. त्यामुळे असं काही टेन्शन मिन्शन देण्याचा प्रयत्न कोणी करतंय अशी काही गरज आम्हाला वाटत नाही. आणि दुसरं मी सांगतो की कुठल्याही प्रकारचा भीतीचा मुद्दा, राजकीय भीतीचा मुद्दा आमच्या मनात नाही. संजय गांधी, तुम्ही काय म्हणाल की खरंच काँग्रेस आणि एनसीपीला बाजूला ठेवण्याची ही वेळ आहे का, आणि त्यानंतर त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असं कुठेतरी शिवसेनेला पण वाटतं का? शिवसेनेला वाटतं, परंतु असं झालंय की आज जनताच काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व घोटाळ्याला, कारभाराला एवढी कंटाळलेली आहे आणि ती आज विरोधी पक्षांच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी या ठिकाणी तयार होणार आहे भविष्य काळामध्ये. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण त्याचे पडसाद पाहाल प्रथमतः, त्यानंतर विधानसभेमध्ये आपणही पाहाल. घोटाळ्यावरती घोटाळे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये होत आहेत आणि ह्या सर्व गोष्टी, त्याचप्रमाणे महागाई पण एका बाजूने प्रचंड प्रमाणामध्ये वाढते आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीची नेते मंडळी याच्यावरती कुठेही काही उपाय योजत नाही आहेत.